हालचाली चपळता असेल सर्नो नेतोजी पालकरांसारखी. त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी. सर सेनापती हंबीरराव खूप खतरनाक आणि खूप सुंदर काम केलं आहे. अक्षरशः डोळ्यात पाणी आलंय. खूप सुंदर असे चित्रपट आले पाहिजेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. मराठी सिनेसृष्टीमध्ये आले पाहिजेत असे पिक्चर. खूप सुंदर वाटलं आणि महाराजांच्या वेळी अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तो क्षण एकदम. तर मागचे दोन चित्रपट आलेले शिवाजी राजेंवर, एक होता पावनखिंड आणि शेर शिवराज दीपा लांजेकरनी बनवले आणि हा आता बनवलाय प्रवीण तायडे. काय डिफरन्स काय वाटलं डायरेक्शन मध्ये? डायरेक्शन खूप सुंदर आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं लिखाण खूप सुंदर आहे. कारण धर्मवीरपण मध्ये खूप खतरनाक एकदम लिखाण आणि येतं त्याच्यामध्ये आणि खूप बरं वाटलं की असे चित्रपट येतात आहेत. एका लागोपाठ लागोपाठ असे चांगले चांगले चित्रपट येतात आणि मराठी सृष्टी म्हणजे मराठी चित्रपट जे चाहते आहेत ते थिएटरपर्यंत पोहोचतात आहे. खूप सुंदर वाटलं असे पिक्चर यावत. खूप शुभकामना त्यांच्यासाठी सर्वांसाठी आणि आम्हाला खूप बरं वाटतं. यूथला थोडीशी एनर्जी येते की असं चांगले चांगले अजून आपल्या जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचला पाहिजे. जे सत्य आहे ते पोचलं पाहिजे आणि या पिक्चरच्या माध्यमातून आम्ही पाहतो आहे जे सत्य आहे ते आम्हाला कळतं आहे आणि खूप एनर्जी येते. जय शिवराय. कसा वाटला तुम्हाला? खूप सुंदर पिक्चर होता आणि प्रवीण तायडे सरांचं लिखाण दिग्दर्शन खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर काश्मीर महाजन सरांनी जे काम केले ना खूप सॉलिड काम केलं, मस्त खूप काम केलं आणि खूप आवडलं पिक्चर मला. बसून आवडला? हो खूप आवडला. सुपर हिट आहे. सुपर हिट आहे म्हणजे एकदम 10 पैकी 10, 20 पैकी 20. महाराष्ट्राच्या लोकांसाठी काय म्हणजे हा पिक्चर बघावा कारण आपल्या स्वराज्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलंय त्या लोकांचं खूप म्हणजे इतिहास काय करणार माहिती नाही आहे. म्हणजे हमीरामुळे ते काही लोकांना माहीत होतं कसे होते ते काय होते पण हा पिक्चर बघून लोकांना कळेल की खरंच आपले ज्या लोकांनी आपलं बलिदान केलं ते खूप मोठं कार्य केले. खूप छान पिक्चर होता आहे. खूप सुंदर मजा आली. जय भवानी. जय शिवाय.